नमस्कार जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे मऊ लुसलुशीत पराठे अतिशय छान असे पराठे तयार आहेत हे बघा तुम्हाला तोडून दाखवते तर यासाठी मी इथे अर्धा किलो दुधी घेतलेली आहे दुधी स्वच्छ धुवून तिला खिसून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी तीन कप एवढं गव्हाचं पीठ घालते आहे आणि सोबतच यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं आहे तुम्हाला बेसन घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा कप तांदळाचं पीठही घालू शकता सोबत पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि सात ते आठ लसूण पाकड्या घेऊन मी त्याचा हा ठेचा करून घेतलेला आहे आता हा ठेचा यामध्ये घालायचा आहे सोबतच दोन चमचे भरून तीळ घालायची आहे आणि आता मी इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे हा ओवा आपल्याला हातावर घेऊन अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचा आहे यामुळे ओव्याचा सर्व स्वाद जो आहे तो पराठ्यांमध्ये उतरतो आणि टेस्ट छान लागते आता एक चमचा भरून हळद घालू दोन चमचे धणे पावडर आणि एक चमचा भरून लाल तिखट घ्यायचं आहे तिखट आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक मूठ भरून एवढी कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता पराठे मऊ असे होण्यासाठी इथे साधारण दोन चमचे भरून तेल घालायचं आहे आणि आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी जेव्हा दुधी खिसून घेतलेली होती तेव्हा त्या दुधीतलं जे पाणी असतं जो रस असतो तो पिळून घेतलेला नव्हता त्यामुळे आता आपल्याला हे पीठ मिळ मळत असताना एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं नाही आधी सर्व साहित्य जे आहे ते, ते आपण छान मिक्स करून घेऊ आणि गरज भासली तरच यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घाल जर जास्त घातलं तर हे पीठ जे आहे ते खूप ढिलं होतं आणि मग आपल्याला पराठा व्यवस्थित लाटता येत नाही हे बघा आता मी सर्व मिक्सर छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी दोन ते तीन एवढे चमचे साधारण चमचे छोटे भरून एवढंच पाणी घेतलं आहे हे बघा आता अतिशय छान इथे पीठ मळून तयार आहे थोडंसं पीठ घालून आपल्याला हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर तेल घालायचं आहे थोडंसं आणि पुन्हा पीठ छान मळून घ्यायचं आहे आता इथे छान आपला जो पीठाचा हा गोळा आहे हा तयार आहे आता यातला आपण छोटासा गोळा घ्यायचा आहे हे बघा आणि आता आपण जशी पोळी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता साधारण आपण पुरी एवढा आधी हा जो उंडा आहे हा लाटून घेऊ आणि आता यावर तेल लावायचं आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या याची, साकी पद्धतीने याची चाकी बनवून घ्यायची आहे आपण ज्या पद्धतीने पोळी लाटतो त्याच पद्धतीने छान लाटून घ्यायचं आहे आणि आता छान हलक्या हलक्या हाताने आपण पराठा तयार करून घेऊ पराठा तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये करून घ्यायचा आहे त्रिकोणी करून घ्यायचा किंवा मग गोल करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने मी इथे गोल पराठा बनवलेला आहे आणि हे बघा साधारण या एवढ्या जाळीचा इथे हा पराठा मी लाटून घेतलेला आहे आणि आता आपण याला गरम तव्यावर शेकून घेणार आहोत आता पलटून घेऊ आणि आता तेल घालायचं आहे तुम्ही तेल आवडत नसेल तर तूपही घालू शकता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे पूर्ण आणि आता छानपैकी हा पराठा मस्त शेकून घ्यायचा आहे हे बघा आणि आता इथे पराठा छान शेकून झालेला आहे आता आपण काढून घेऊ हे बघा आता छान गरमागरम पराठे मस्तपैकी कढीसोबत आणि ठेच्यासोबत इथे सर्व करायचे आहेत कढीची रेसिपी मी याआधी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि आता हे पराठे छान तुम्ही एन्जॉय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा थँक्यू